तेरा ऑक्टोबर सोळाशे एकोणसाठ कार्तिक शुद्ध अष्टमी शके पंधराशे एक्क्याऐंशी संवत्सर विकारी गुरुवार पंताजी गोपीनाथ खानाच्या छावणीकडे रवाना आजच्या दिवशी पंताजी गोपीनाथ खानाच्या छावणीकडे सोबत पाच ते सहा हेर घेऊन माहिती काढण्यास रवाना झाले त्यांना हवे तसे करून खानाला वळवण्यास सांगण्यात आले पंताजी गोपीनाथ हे कसलेले बुद्धिमान होते यावेळी त्यांची बुद्धी पणाला लागली होती वकिलाच्या कसोटीवरच या खेळाचे रागरंग ठरणार होते त्यामुळे कसेही करून खानास विश्वास देऊन वाटाघाटी करण्यासाठी खानाच्या छावणीत आजच्या दिवशी गोपीनाथ पंत रवाना झाले